नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन सक्सेस या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे. बघा, इथं काय म्हटलं आहे, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही MPSC ची स्टडी करून कोणाला 1 वर्ष, कोणाला 2 वर्ष, कोणाला 3 वर्ष झाले असेल, तर तुमचे रिलेटिव्ह, फ्रेंड्स व सगळेजण तुम्हाला विचारत असतात की रिझल्ट आला का नाही, कधी येईल, असं काहीतरी विचारत असतात. तर हे तुमच्या हरण्याची, म्हणजे जेव्हा तुम्ही कधी हे MPSC सोडसाल त्याची वाट पाहत असतात. पण या सगळ्याला विरुद्ध जाऊन जेव्हा तुम्ही ही MPSC एक्झाम क्रॅक करतात, त्याची जिंकण्याची खुशी तुमच्यासाठी एकदम आनंददायी असते व सगळ्यांसाठी ती पाहण्यालायक असते. तर हेच माझं म्हणणं आहे. आता MPSC चा टाइम टेबल आला आहे, तर तुम्ही अभ्यासाला लागा व लवकरात लवकर ही एक्झाम क्रॅक कर जा, ही माझी विनंती आहे. आज आपण बघणार आहे MPSC फॉरेस्टचा पेपर 1, जो की 28 ऑक्टोबर 2018 रोजी झाला होता. स्पेशली या पेपरबद्दल असं आहे का, या पेपरमध्ये एकही मॅथ क्वेश्चन नव्हता, तर हा पेपर खूप हार्ड होता. तसेच तुम्ही इथं बघू शकता, मी इथं एका क्वेश्चनची शॉर्ट ट्रिक्स टाकली आहे. हा क्वेश्चन तुम्हाला समोर भेटेल, तरी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, ही माझी विनंती आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणजेच, जो आता मी लास्ट क्वेश्चन, म्हणजे लास्ट व्हिडिओ टाकला होता असिस्टंटचा, त्याच्यात पूर्ण क्वेश्चन स्टॅटिकचे पोर्शन जे आले होते, तसेच हा पेपर पण स्टॅटिकच्या भरोश्यावर होता फुल. तर तरी तुम्ही हा क्वेश्चन पेपर फुल बघा, समोरच्या तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा पेपरमध्ये खूप हेल्प होईल, अशी माझी विनंती आहे. तरी स्टार्ट करूया आपला फर्स्ट क्वेश्चनशी. इथं बघा, जोड्या जोड्या म्हटले आहे, अलिप्त राष्ट्रांच्या शिखर परिषदा, नॉन अलाइन मुवमेंट. इथं जोड्याला बघा, पहिली अलिप्तवादी चळवळ शिखर परिषद, फर्स्ट नॉन अलाइन मुवमेंट. इथं बघा, इथं मी ना टेबलमध्ये देऊन ठेवले आहे, 1 ते 6 सप्टेंबर 1961 रोजी इथं बघा बेलग्रेड इथं झाली होती. इथं पहिलीची जोडी आपली सेकंड आहे. सेकंड बघा, सेकंड नॉन अलाइन मुवमेंट 5 ते 10 ऑक्टोबर 1964 रोजी कैरो येथे झाली होती. तिसरी नॉन अलाइन मुवमेंट लुसाका झांबिया येथे झाली होती व चौथी अल्जेरिया येथे झाली होती. तर इथं आपला ऑप्शन बघू शकता तुम्ही, ऑप्शन सेकंड होऊन जाईल, फर्स्टचा आन्सर सेकंड आहे. याबद्दल अधिक काही माहिती जाणू आपण नॉन अलाइन मुवमेंटबद्दल. हे नॉन अलाइन मुवमेंट याचा हेडक्वार्टर जकार्ता इंडोनेशियामध्ये आहे, जिथे आता सध्या भूकंप झाले होते, तुम्ही बघू शकता. कोऑर्डिनेटिंग ब्युरो न्यूयॉर्क सिटी और न्यूयॉर्क US आहे. याची 120 कंट्री मेंबर आहे, प्लस 17 ऑब्झर्वर सिटी आहे. याची प्रेसिडेन्सी व्हेनेझुएला, तसेच याचे सिक्युरिटी जनरल निकोलस माडुरो आहे. याची स्थापना 1961 बेलग्रेड युगोस्लाव्हियामध्ये झाली होती व भारत याचा फाउंडिंग मेंबर आहे. आता फाउंडिंग मेंबर का, जेव्हा याची स्थापना झाली होती तेव्हापासूनच भारत हा त्याचा मेंबर आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता भारताच्या फाळणीला खालीलपैकी कोणत्या संघटनांनी विरोध केला होता? ऑप्शन बघा, हिंदू महासभा, समाजवादी पक्ष, शीख समाज, समतावादी पक्ष. तर याचा ॲन्सर आहे, डायरेक्ट सांगून देतो मी तुम्हाला ॲन्सर, थर्ड ABNC, हिंदू महासभा, समाजवादी पक्ष, शीख समाज. व्हिडिओ हा थोडा लंबा राहणार आहे, कारण की हा याच्यात 100 चे 100 क्वेश्चन GK चे आहे. तरी तुम्ही पेशन्स ठेवजा, कारण की ही व्हिडिओ पूर्ण स्टॅटिक याच्यावर आहे, स्टॅटिक पोर्शनवर आहे, व हा पेपर पूर्ण स्टॅटिकशी बेस आहे. तुम्हाला राज्यसेवेमध्ये आयोगाचा काय म्हणणं आहे व आयोगाचा पेपर पॅटर्न आता कसा चालत आहे याबद्दल पूर्ण जानकारी भेटणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला याच्यातला खूप फायदा होईल पुढच्या येणाऱ्या पेपरसाठी. थर्ड क्वेश्चन बघूया आपण. खालीलपैकी मुंबई इलाक्याचे गव्हर्नर कोण होते? ऑप्शन बघा, एल्फिन्स्टन, सर जॉन मार्कन. बरोबर आहे, जॉन एल्फिन्स्टन हे होतेच. सेकंड थॉमस मनरो, चॅपलिन रॉबर्टसन हे पण बरोबर आहे, हे पण होते. थर्ड बघा, ग्रॅट पॉन्टिजर हे पण होते. फोर्थ बघा, डफ मार्शिन ते ही नव्हते. तर आपले ॲन्सर होऊन जाईल ABNC, राईट, फोर्थ याचा ॲन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इथं पण जोड्या लावासारखंच क्वेश्चन आहे. भारतीय राष्ट्रीय सभेची खाली दिलेली महत्त्वपूर्ण अधिवेशने आणि त्यांच्या ठिकाणी यांची जोड्या लावा. तर पहिली अधिवेशन आपल्याला माहीत आहे, पुण्याहून मुंबईला शिफ्ट करण्यात आली होती. तर पहिली अधिवेशन मुंबईला झाली होती. राष्ट्रीय सभेतील फूट हे सुरत अधिवेशनमध्ये पडली होती.
सेकंडचा फोर्थ होऊन जाईल. पूर्ण स्वातंत्र्याची मागणी ही आपण लाहोरच्या अधिवेशनामध्ये केली होती. थर्डचा फर्स्ट होऊन जाईल व ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर येथे झाले होते. तर फोर्थचा सेकंड होऊन जाईल, आपला ॲन्सर इथं होऊन जाईल. फोर्थचा फोर्थ आपला ॲन्सर होऊन जाईल. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेस्लीने कोणत्या लोकांना ते धोकादायक आहे असे मानून कलकत्त्यात प्रवेश करू दिले नाही म्हणतंय? ऑप्शन बघा, पेंढारी, मराठा सरदार, बॅप्टिस्ट धर्मोपदेश, फ्रेंच व डेनिस सैनिक. तर याचा ॲन्सर आहे थर्ड, बॅप्टिस्ट धर्मोपदेश. यापासून त्यांना धोकादायक असे वाटत होते म्हणून त्यांना ते कलकत्त्यात प्रवेश करू दिले नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघू. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश होता? ऑप्शन बघा, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रांडे, सेकंड हरिभाऊ साठे, रामचंद्र माने, थर्ड दिनशा वाशा, फिरोज शाह मेहता, फोर्थ कृष्णाजी लक्ष्मण नूलकर, गंगाराम भाऊ मस्के. तर याचा ॲन्सर आहे आपला थर्ड, ए सी डी आर राईट. हे बी हरिभाऊ साठे व रामचंद्र माने हे नव्हते, बाकी आपले हे पूर्ण ACNDR राईट आहे. गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रांडे, दिनशा वाशचा व फिरोज शाह मेहता, कृष्णाजी लक्ष्मण नूलकर व गंगाराम भाऊ मस्के हे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील या व्यक्तींचा समावेश होता. नेक्स्ट क्वेश्चन बघू. पॅन इस्लामवादी विचारांचा आधुनिक काळातील उद्गाता जमालुद्दीन अल अफगाणी याच्याबद्दल पुढे दिलेली कोणती विधाने सत्य आहे म्हणताय? ऑप्शन बघा, 1879 ते 1882 तो भारतात आला होता. त्यांनी हैदराबाद व कलकत्त्यात भाषणे केली. त्यांनी कलकत्त्यात हिंदू मुस्लिम ऐक्याची पाठराखण केली. आता MPSC तील कोणते असे क्वेश्चन असतात ते फक्त आयोगाशिवाय बाकी कोणाला येऊ नाही शकत असतात, तर त्यापैकी हा एक क्वेश्चन आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त 70% याचा ॲन्सर ऑल अबाउट्स मारत जा, म्हणजे राईट करत जा, कारण की 70 to 75% याचे ॲन्सर ऑल अबाउट्स असतात. तर 7 ॲन्सर होऊन जाईल फोर्थ, सगळे विधान सत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणत्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती? ऑप्शन बघा, औंधचे राजा श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी, सेकंड न्यायाधीश चंदावरकर, थर्ड रामचंद्र साने, फोर्थ वामन शिवराम आपटे. तर याचा ॲन्सर आहे आपला फर्स्ट, औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना पुण्यात येथे केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघू. पुढीलपैकी राजकारण, सामाजिक जीवन आणि साहित्य क्षेत्रातील कोणते विचारवंत ब्राह्मो समाजामध्ये होते? ऑप्शन बघा, चित्तरंजनदास, सुरेंद्रनाथ सेन, बंकिमचंद्र चॅटर्जी, सेकंड भो देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, अक्षयकुमार दत्त, थर्ड ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फोर्थ ईश्वरचंद्र गुप्त, राजनारायण बोस, बिपिनचंद्र पाल. तर आपल्या इथं ॲन्सर होऊन जाईल BCND R राईट आहे, सेकंड ऑप्शन आहे याचं ॲन्सर. फर्स्ट चित्तरंजनदास, सुरेंद्रनाथ सेन व बंकिमचंद्र सेन हे ब्राह्मो समाजातील होत नव्हते. इथं तुम्ही ऑप्शनमध्ये बघू शकता केशवचंद्र सेन व देवेंद्रनाथ टागोर हे आदि ब्राह्मो समाज व भारतीय ब्राह्मो समाजमधून होते. बाकी मग हे ऑप्शन हे तुम्ही समजू शकता का हे साहित्य क्षेत्रातील व सामाजिक व राजकारण क्षेत्रातील ब्राह्मो समाजातील विचारवंत होते म्हणून. तर आपले ॲन्सर इथे येऊन जाईल सेकंड, 9 ॲन्सर सेकंड आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एल्फिस्टनने साताऱ्याच्या पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली होती? ऑप्शन बघा, एडमंड बर्क, क्लायू, ग्रँड ऑफ वॉरन हेस्टिंग. तर इथं रॉबर्ट क्लायू आणि वॉरन हेस्टिंग हे तर गव्हर्नर जनरल होते, हे तर होऊ नाही शकत. आपला ॲन्सर फर्स्ट अँड थर्डमध्ये होऊ शकते. तर तुम्ही 50-50 नका करता, इथं थोडंसं वाचून जायचं. याचा ॲन्सर आहे थर्ड, ग्रँड डफ. एल्फिस्टनच्या साताऱ्याच्या पॉलिटिकल एजंटमधून ग्रँड डफ याची नेमणूक केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जोड्या जोडवा. इथं पूर्ण ग्रुप्स दिले आहेत व ते ग्रुप्स कुठे कुठे कार्यरत होते याची जोडी लावायची आहे. तर इथं ॲन्सर सांगतो तुम्हाला पहिले, नंतर तुम्ही बरोबर कनेक्ट करजा. 11 ॲन्सर आहे फर्स्ट, आता तुम्ही बरोबर कनेक्ट करू शकाल. कडम क्लब हा पिंपरीकर येथे होता. 12 स्टार्स हा दिनकर शास्त्री कांडे
याच्याकडील होता. ठाणे ग्रुप काका नाईक इकडले होते. बेडगाव ग्रुप गंगाधरराव देशपांडे आणि गोविंदराव यालगी यांच्यातील होते. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणते चित्रकार कोल्हापूर औंध हैदराबाद संस्थानात राजचित्रकार म्हणून काम करीत होते? ऑप्शन बघा, गणपतराव म्हात्रे, आबालाल रहिमान, श्रीपाद दामोदर सातवाडेकर, रामचंद्र वामन देवस्कर. तर आपलं याचं आन्सर आहे थर्ड, गणपतराव म्हात्रे सोडून बी सी डी आबालाल रहिमान, श्रीपाद दामोदर सातवाडेकर व रामचंद्र वामन देवस्कर हे कोल्हापूर औंध हैदराबाद संस्थानात राजचित्रकार म्हणून काम करत होते. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या ख्रिश्चन मिशनरी धर्मप्रसाराचे काम करीत होत्या? आता ही अशी कोणची सोसायटी आहे जी ख्रिश्चन मिशनरी म्हणून महाराष्ट्रात धर्मप्रसाराचं काम करत होती? ऑप्शन बघा, चर्च मिशनरी सोसायटी, सेकंड स्पॅनिश मिशनरी सोसायटी, थर्ड लंडन मिशनरी सोसायटी, फोर्थ अमेरिकन मिशनरी सोसायटी. तर आपल्या इथे आन्सर होऊन जाईल स्पॅनिश मिशनरी सोसायटी सोडून, हे सोडून बाकी सगळे म्हणजे ए सी एन डी. तर आपलं आन्सर होऊन जाईल सेकंड चर्च मिशनरी सोसायटी, लंडन मिशनरी सोसायटी व अमेरिकन मराठी मिशनरी सोसायटी हे महाराष्ट्रात धर्मप्रसाराचे काम करत होती. नेक्स्ट क्वेश्चन बघू. भारत सेवक समाज या संस्थेची खालीपैकी कोण संबंधित होते? तर गोपाळकृष्ण गोखले ऑप्शन तर आहेच, गोपाळकृष्ण गोखले तो होतेच. सेकंड बघा, श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंजरू, तर पंडित हृदयनाथ कुंजकर होतेच व के एम पन्नीकर पण होते, पण इथे ऑप्शनमध्ये के एम पन्नीकर नाही आहे. थर्ड बघा, ठाकूर बाप्पा, नाम जोशी, काकासाहेब लिमी, फोर्थ डॉक्टर भांडारकर, गंगाराम भाऊ मस्के. तर इथं तुम्ही ॲन्सर बघू शकता, याचं सेकंड ॲन्सर आहे ए बी एन सी, काकासाहेब लिमे व नाम जोशी व ठाकूर बाप्पा हे पण याच्यातले सदस्य होते. तर 14 ॲन्सर होऊन जाईल सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघू. सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्यातील परंपरागत रूढीवर आघात करण्यासाठी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते? ऑप्शन बघा, तहजीब उल अखलाक, सेकंड कौमी तांजीम, थर्ड अखबार ए मशरिक, फोर्थ रोजनामा खबरी. तर याचं आन्सर आहे आपलं तहजीब उल अखलाक, फर्स्ट याचं आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. पुढीलपैकी कोणते वाक्य सत्य आहेत का विचारत आहे? डॉक्टर ॲनी बेझंट यांनी भारतीय राष्ट्रीय सभेच्या सदस्य होत्या, बरोबर आहे. हे पहिली भारतीय महिला नाही, पहिली विदेशी महिला होती जे राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य होत्या व पहिली भारतीय महिला ही सरोजिनी नायडू होती. सेकंड सेंटेन्स बघा, होमरूल चळवळीचा प्रचार करण्यासाठी ॲनी बेझंटना थिओसॉफिकल सोसायटीचा उपयोग झाला, हे पण बरोबर आहे. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना मॅडम ब्लॉकॉस्टिकी व कर्नल ऑकलँड यांनी केली होती व ॲनी बेझंटनी होमरूल चळवळीचा प्रचार करण्यासाठी या सोसायटीचा म्हणजे उपयोग केला होता. तर आपली इथं दोन्ही विधान सत्य आहे, याचा आन्सर होऊन जाईल थर्ड ए बी आर राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघू. जोड्या जोड्या म्हणत आहे इथं बघा. तर आपण मी डायरेक्ट तुम्हाला पहिले आन्सर सांगतो, नंतर तुम्ही बरोबर कनेक्ट करजा. 17 आन्सर आहे सेकंड. आता बघा, छत्रपती शाहू महाराज यांनी मिस क्लास हॉस्टेलची स्थापना केली होती, फर्स्ट आन्सर थर्ड आहे. सयाजीराव गायकवाड यांनी मुंबई येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते, सेकंडचा आन्सर फर्स्ट आहे. गोपाळराव वलंगकर हे अनार्य दोष परिहार समाज संस्थेची स्थापना त्यांनी केली होती, थर्डचा आन्सर फोर्थ. शिवराम जानबा कांबळे यांनी श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज स्थापन केली होती, तर फोर्थचा आन्सर सेकंड आहे. आपला 17 आन्सर सेकंड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. महाराष्ट्रातील 1857 उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन बघा, भगवंतराव कोळी, नानासाहेब पेशवे, रंगो बापूजी गुप्ते, रामजी शिरसाट. तर आपला आन्सर आहे इथं हे सर्वच यांनी महाराष्ट्रातील 1857 उठावात यांनी नेतृत्व केले होते, 18 आन्सर आहे फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन बघू. जोड्या जोड्या म्हणत आहे इथे मी डायरेक्ट तुम्हाला 19 आन्सर सांगतो, 19 आन्सर आहे फोर्थ. आता तुम्ही बरोबर बघा. राजा रविवर्मा हे 1873 नायर लेडी चित्रास गवर्नरचे सुवर्णपदक भेटले होते. गणपती शंकर माजगावकर यांना निसर्गचित्रे व व्यंगचित्रे म्हणून ओळखले जात होते. मशे जिव्या सोम्या यांना वारली चित्रकार म्हणून ओळखले जात होते.
तसेच तेंडुलकर, मंगेश धोडूपंत यांना व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जात होते. तर 19 आन्सर आपला 4th होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणत्या संस्था राजा राममोहन राय यांच्याशी संबंधित होत्या? ऑप्शन बघा, आत्मीय सभा, बरोबर आहे आत्मीय सभा होतीच. सेकंड, युनिटेरियन कमिटी, हे पण होती. थर्ड, भारतीय उदारवादी संघटना, अजून बघू. फोर्थ, इंग्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटी. तर आपलं हे CND हे विधान होते नाही. तर ॲन्सर आहे फर्स्ट, ENB, इंग्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटीची म्हणजे स्थापना विलियम जोन्स यांनी केली होती 1861 मध्ये. तर 20 आपलं इथं ॲन्सर भेटून जाईल आपल्याला, आत्मीय सभा, युनिटेरियन कमिटी, ENB आर राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास विरोध दर्शवला होता? ऑप्शन बघा, अलवार, तर अलवार तर नव्हताच. सेकंड, हैदराबाद होता, जुनागड हे पण होते, व काश्मीर हे पण होते. तर आपला ॲन्सर आहे इथं सिम्पली भेटून जाईल BCD. सेकंड याचा ॲन्सर आहे 21st सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघू. पुढील वाक्यात वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव सांगा म्हणते. ते मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधारापैकी एक होते. मुंबईत वकील म्हणून सेवा देणारे ते पहिले भारतीय होते व प्रार्थना समाजात ते संस्थापक सचिव होते. आता इथं सचिव विचार सांगितलं आहे, संस्थापक सचिव, संस्थापक नव्हते. तर इथं ऑप्शन बघा तुम्ही, बाळ मंगेश वागडे, आत्माराम पांडुरंग, म गो रांडे, मैश्री धोंडकेशव रांडे, असं काहीतरी असं नाही, इथे तर कर्वे झाला, सॉरी रांडे, राघव भंडारकर. तर याचा ॲन्सर आहे आपला फर्स्ट, बाळ मंगेश वागडे हे होते प्रार्थना समाजाचे संस्थापक सचिव. तर 22nd आपला ॲन्सर फर्स्ट होऊन जाईल. महादेव गोविंद रांडे इथं थर्ड, मी कर्वे म्हटलं होतं सॉरी, महादेव गोविंद रांडे होते हे थर्ड. तर आपला 22nd ॲन्सर बाळ मंगेश वागडे हे होऊन जाईल फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघू. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सोलापूरला केव्हा भेट दिली होती? आता ह्या क्वेश्चन खूप डिफिकल्ट होता. आता हे कोणाला माहीत की केव्हा भेट दिली होती, कधी गेली होती? तर 23rd ॲन्सर इथं आहे 8 ऑगस्ट 1937 रोजी त्यांनी सोलापूरला भेट दिली होती. 23rd ॲन्सर फोर्थ होऊन जाईल. 24 नंबरचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत सहभागी होत्या? ऑप्शन बघा, कृष्णाजी लक्ष्मण, नूलकर, रामचंद्र साने. सेकंड, सीताराम चिपळूणकर, शिवराम साठे. थर्ड, वामन आपटे, गोपाळ गणेश आगरकर. फोर्थ, राघव भांडारकर, धोंडोकेशव कर्वे. तर आपला ॲन्सर आहे इथं 24th सेकंड, ABC बरोबर आहे फक्त. राघव भांडारकर, धोंडोकेशव कर्वे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रात म्हणजे सहभागी नव्हते. तर आपला ॲन्सर इथं होऊन जाईल 24th सेकंड, ABNC आर राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघू. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ग्रामीण भागात पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य कोणत्या कार्यकर्त्यांनी केले होते? ऑप्शन बघा, डॉक्टर केशवराव धोंगडे. सेकंड, गुरुनाथ कुरडे. थर्ड, रामचंद्र पवार. फोर, मगनलाल बेडसर. तर आपला ॲन्सर आहे इथं ENB फक्त बरोबर आहे इथं. फर्स्ट याचा ॲन्सर होऊन जाईल डॉक्टर केशवराव धोंडगे व गुरुनाथ कुरडे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळ ग्रामीण भागात पोहोचवण्याचे कार्य यांनी केले होते. 25 नंबरचा ॲन्सर फर्स्ट होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. जोडलावा म्हणत आहे इथं घाट मार्ग आणि त्या कोणत्या शहरांना जोडलेली आहे हे विचारत आहे. तर 22nd ॲन्सर मी तुम्हाला आधी सांगतो फर्स्ट आहे. आता तुम्ही बरोबर कनेक्ट करू शकाल. आंबेनळी हे महाबळेश्वर महाड या रस्त्यांना जोडते. हनुमंते हे कोल्हापूर और कोडाड या शहराच्या रस्त्यांना जोडते. माळशेज हे ठाणे व अहमदनगर या रस्त्यांना जोडते. व खंबाटकी पुणे व सातारा या शहराच्या रस्त्यांना जोडते. 26th ॲन्सर होऊन जाईल आपला फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इथं स्थानिक वारे व ते कुठे कुठे वाहतात त्याची प्रदेशाची जोडी विचारली आहे. तर 27th ॲन्सर तुम्हाला आधी सांगतो सेकंड आहे. आता तुम्ही बरोबर कनेक्ट करा. फॉन हे वारे आल्प्स पर्वतात वाहते. चिनूक वारे रॉकी पर्वत शृंखलामध्ये वाहते. हॉर्मॅटन हे वारे पश्चिम आफ्रिका येथे वाहते. व झोंडा हे चिली प्रदेशात वाहते. आपल्या 27th ॲन्सर सेकंड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इथं जोडायला हवा इथं खिंडी व ते खिंड कोणत्या कोणत्या शहरांना जोडतात हे विचारलं आहे. 28th ॲन्सर आहे इथं फर्स्ट. आता तुम्ही बरोबर बघू शकशात. फर्स्ट याचा ॲन्सर आहे 28th. बनियाल ही खिंड जम्मू काश्मीरला जोडते. बारालच्या हे मनाली व लेह मार्गाला जोडते.
बोमडिला हे अरुणाचल व लासा या मार्गाला जोडते. दिहांग हे अरुणाचल व मंडले या मार्गाला जोडते. आपला 28 आन्सर फर्स्ट होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. जनगणना 1961 प्रमाणे भारतीय समाजातील विविध स्तरामध्ये रिकामी जागा भाषा बोलल्या जातात. आता आपल्याला 1961 चा विचार करून सांगायचा आहे. ऑप्शन बघा 94, 144, 187, 197. तर 29 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर आहे आपला 187. थर्ड याचा आन्सर आहे 187 भाषा जनगणना 1961 प्रमाणे भारतीय समाजातील विविध स्तरामध्ये बोलल्या जात होत्या. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वीच कोणते जिल्हे होते. आता हे क्वेश्चन खूप इझी होता. तर यवतमाळ ऑप्शन बघा गडचिरोली होतेच, चंद्रपूर हे पण आहे, अमरावती हा आन्सर रॉंग आहे व वाशिम हे पण रॉंग आहे. तर आपला आन्सर फक्त ई एन बी होऊन जाईल. 30 आन्सर होऊन जाईल थर्ड ई एन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र राज्यातील किती टक्के जंगल हे राजस्व विभागाच्या अखेरीत आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये महाराष्ट्रातील किती टक्के जंगल हे येते म्हणते. आता याचा आन्सर बघा. ऑप्शन बघा पहिले 90, 30, 10, 7. तर याचा आन्सर आहे 60%. फोर्थ याचा आन्सर होऊन जाईल 60% क्षेत्र ह्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अखेरीत येते. 31st आन्सर होऊन जाईल आपला फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन बघू. जोड्या लावा म्हणत आहे भाजीपाला पीक व त्याची प्रमुख जात याची नावाची जोडी लावायची आपल्याला. तर 32nd आन्सर सांगून देतो तुम्हाला फोर्थ आहे. आता तुम्ही बरोबर कनेक्ट करा. बटाटा याला कुफरी ज्योती म्हणतात, भेंडी याला 11 अभय म्हणतात, कारले याला हिरकणी म्हणतात, लसूण हे फुल बसवंत याला म्हणतात. तर 32nd आन्सर आपला फोर्थ होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. मालदीव बेट खालीलपैकी कोणत्या बेटाच्या दक्षिणेस वसलेली आहे. ऑप्शन बघा. आता मालदीव सध्या लेटेस्टमध्ये खूप न्यूजमध्ये आहे अब्दुल्ला यमीनच्या कारणानं. राष्ट्रपती पदावरून ते इलेक्शनमध्ये हारले होते म्हणून हा क्वेश्चन येणार म्हणजे साहजिकच होता. आता ऑप्शन बघा. अंदमान निकोबार, श्रीलंका, लक्षद्वीप, न्यूमूर. तर याचा आन्सर आहे आपला ही मालदीव बेट हे लक्षद्वीप बेटाच्या दक्षिणेकडील आहे. तर आपला आन्सर थर्ड होऊन जाईल इथं लक्षद्वीप. 34 नंबरचा क्वेश्चन बघा. येसाजी कंक तलाव कोणत्या नदीवर आहे. ऑप्शन बघा नीरा, मोडा, मोठा, मानगंगा. तर आपला आन्सर इथं आहे येसाजी कंक हा तलाव नीरा नदीवर आहे. फर्स्ट याचा आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. जोड्या लावा म्हणत आहे मुख्य नद्या व त्याच्या उपनद्या दिली आहे. तर याची जोडी लावा म्हणते. हा क्वेश्चन खूप इझी होता. 35 नंबरचा आन्सर तुम्हाला सांगतो थर्ड आहे. तापी नदीची उपनदी गिरणा आहे, यमुना नदीची उपनदी चंबल आहे, गोदावरीची इंद्रावती और कृष्णाची भीमा. तर आपले आन्सर होऊन जाईल 35 थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण किती टक्के असते. ऑप्शन बघा 20%, 60%, 70%, 80%. तर आपले आन्सर आहे इथं आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण 80% असते. फोर्थ याचा आन्सर होऊन जाईल. आता 37 नंबरचा क्वेश्चन बघा. अणुऊर्जा केंद्र व त्याचे राज्य हे कुठं कुठं लागले आहे ते विचारले आहे. तर डायरेक्ट आन्सर सांगतो तुम्हाला. 37 आन्सर फोर्थ आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात आहे. रावतभाटा राजस्थान, कल्लपक्कम तामिळनाडू व नरोडा उत्तर प्रदेश इथं आहे. 37 आन्सर आपला फोर्थ होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. महाराष्ट्रात कापड गिरणीची सुरुवात कोणी केली होती. ऑप्शन इथं बघा तुम्ही थोडेसे टफ ऑप्शन आहे. श्रीमान नानाभाई शंकर शेठ, श्रीमान धीरूभाई अंबानी. आता हे ऑप्शन बघा श्रीमान कासवजी दादाभाई दावर. फोर्थ श्रीमान कासवजी नानाभाई दावर. आता इथं दादाभाई व नानाभाई हे विचारले आहे. आपला आन्सर ह्या दोघांपैकीच आहे. तर याचा आन्सर तुम्हाला सांगतो फोर्थ आहे. श्रीमान कासवजी नानाभाई दावर यांनी महाराष्ट्रात कापड गिरणीची सुरुवात केली होती. 38 नंबरचा आन्सर फोर्थ होऊन जाईल. 39 नंबरचा क्वेश्चन बघा. सोलापूर ते मनमाड या लोहमार्गावर खालीपैकी कोणती महत्त्वाची स्थानके आहे. हा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट आहे. याचा आन्सर 39 डायरेक्ट आन्सर सांगतो मी तुम्हाला सेकंड आहे. सोलापूर ते मनमाड या लोहमार्गावर कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर हे महत्त्वाची स्थानके आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपला 40. कोकण रेल्वे संदर्भात खालीपैकी कोणती विधाने असत्य आहे म्हणत आहे. कोणती विधाने असत्य हे विचारत आहे. असत्य म्हणजे आता तुम्ही तिथं कन्फ्यूज होऊ शकता सत्य असत्य व कधी नॉट करेक्ट इनकरेक्ट असं विचारते. तर तुम्ही इंग्लिशमधला
हे वर्ड्स पाहून घेत जा, फॉल्स ट्रू असे डायरेक्ट इथे वर्ड्स पाहून घेत जा. ऑप्शन बघा, इथं आपले कोकण रेल्वेवर मुळे मुंबई कोची नंतर 413 किलोमीटर कमी झाले आहे. सेकंड बघा, कोकण रेल्वे मार्गावर 61 बोगदे आहे. थर्ड, कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर हे महत्त्वाचे स्थानक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तर आपलं ॲन्सर आहे इथं हे तिन्ही विधान ए बी सी असत्य आहे. आता 40 ॲन्सर आपला सांगून दिला. फोर्थ आहे, तुम्हाला इथं असत्य विधान विचारले आहे, असत्य विधान तर ए बी सी आर फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघू, भारतीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोगिता सर्वेक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. ऑप्शन बघा, 1963, 1968, 1956, 1932. तर याचा ॲन्सर आहे आपला 1956 रोजी झाली होती. थर्ड याचा ॲन्सर होईल ते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रात जलसिंचनासाठी खालीलपैकी कोणता स्रोत मुख्य आहे. ऑप्शन बघा, कालवे, तलाव, विहिरी, उपसा. तर याचा ॲन्सर आहे आपला थर्ड, विहिरी हे महाराष्ट्रात जलसिंचनासाठी प्रमुख स्रोत आहे. 43 नंबरचा क्वेश्चन बघा, जपानची बेटे उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा क्रमाने लावा की खालीलपैकी कोणता क्रम बरोबर असेल. ऑप्शन बघा, होकायडो, होनशू, शिकोकू, किशू. आता हा जपानची बेटेचा क्रम आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचा आहे. तर याचा ॲन्सर आहे आपला फर्स्ट, पहिले येते होकायडो, नंतर होनशू, नंतर किशू, नंतर शिकोकू. आपला ॲन्सर होऊन जाईल इथं 43rd फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, खालील विधाने पहा, छोटा उदयपूर, बरिया, अब्रक आणि गुजरात राज्यात आहे. बिहार राज्यानंतर राजस्थानमध्ये अब्रकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भारतात मॅग्नीचे आवश्यकतेपेक्षा जास्त अधिक उत्पादन केले जाते. तर 44 नंबरचा आपला ॲन्सर आहे फोर्थ, हे सर्व विधाने बरोबर आहे. उदयपूर इथं बरिया अब्रक खाणी गुजरात राज्यात आहे व बिहार राज्यात राजस्थानपेक्षा अब्रकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घेतले जाते व भारत मॅग्नीसच्या आवश्यकतेपेक्षा जास्त व अधिक उत्पादन घेतले जाते इथं भारतात. तर 44 नंबरचा ॲन्सर होऊन जाईल इथं. फक्त तुम्ही इथं बरोबर म्हणजे सॉरी इथं बरोबर आहे विचारलं आहे, याचा ॲन्सर आहे थर्ड. इथं बरोबर नाही म्हटलं आहे फोरमध्ये, थर्ड याचा ॲन्सर आहे. सगळे विधान बरोबर आहे इथं, फोर्थ रॉंग झाला होता. थर्ड याचा ॲन्सर आहे, ए बी सी आर राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बकिंगहम हा जगप्रसिद्ध कालवा कोणत्या दोन राज्यात च्या किनारपट्टीला समांतर आहे. ऑप्शन बघा, कर्नाटक व महाराष्ट्र, महाराष्ट्र व गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश व तामिळनाडू. तर बकिंगम हा जगप्रसिद्ध कालवा आंध्र प्रदेश व तामिळनाडू या दोन राज्याच्या किनारपट्टीला समांतर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, पृथ्वीवर खालीलपैकी कोणता खंड जगातील सर्वात जास्त शुष्क खंड आहे. आता शुष्क म्हणजे सर्वात जास्त कमी एरियाचा. आशिया, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. हा एकदम इझी क्वेश्चन होता, ऑस्ट्रेलियाचा ॲन्सर आहे फोर्थ. 47 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती तांदळाची जात उच्च उत्पादन देणारी जात HYV आहे. ऑप्शन बघा, IR8, PV18, डेक्कन, 705, शंकरचार. तर हा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट होता, याचा ॲन्सर आपला फर्स्ट IR8, 47 ॲन्सर फर्स्ट होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, जोडायला विचारत आहे वनाचे प्रकार व वृक्ष देऊन आहे. याचा ॲन्सर आता तुम्हाला डायरेक्ट सांगतो, 48 ॲन्सर थर्ड आहे. तुम्ही बरोबर कनेक्ट करा आता. उष्णकटिबंधीय वने हा रोजवूड प्रकारातील वृक्ष येते. भूमध्य समुद्र वने हे ओक प्रकारातील वने येते. याच्यात सूचीपूर्णी वने हेमलॉक या प्रकारातील वने येते. पानझडी वृक्ष व पानझडी वने हे साल या वृक्षावरून येते. तर 48 नंबरचा ॲन्सर थर्ड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, खालील विधाने बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत असून त्याची उंची 1115 मीटर आहे. हे विधान बरोबर आहे. सेकंड ऑप्शन बघा, सालेर हे शिखर नाशिक जिल्ह्यात असून याची उंची 1667 म्हटली आहे. तर हे 1600 नाही, हे 1567 आहे. तर सेकंड ॲन्सर रॉंग होऊन जाईल. हरिश्चंद्रगड शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे, हे विधान बरोबर आहे. व शंभू महादेव डोंगरागा हे भीमा अजून कृष्णा नदीच्या खोऱ्यात विभागते. हे गोदावरी इथं रॉंग सांगत आहे, भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात विभागते. तर आपला ॲन्सर इथं आपल्याला भेटून जाईल ए आणि सी राईट आहे. बघा इथं ऑप्शन 49 ॲन्सर होऊन जाईल थर्ड. आपल्याला चुकीची विधाने विचारली आहे इथं, लक्षात ठेव जा आपल्याला चुकीची विधाने विचारली आहे. तर बी आणि डी आपला ॲन्सर होऊन जाईल.
हे चुकीचं विधान आहे. 49 क्वेश्चनचा आन्सर थर्ड आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 50 खालीलपैकी कोणती खिंड श्रीनगरला कारगिल व लेहशी जोडते. ऑप्शन बघा, दिफू खिंड, खुंजेराव खिंड, जोजिला खिंड, लिखापानी खिंड. तर आपला आन्सर सिम्पली होता इथं जोजिला खिंड, हे श्रीनगरला कारगिल व लेहशी जोडते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या राज्याचा त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावा. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये ते ट्रिक दाखवली होती, ते ट्रिक इथं तुम्ही बघू शकता. आम गुना है, मॅम तुसे, गाओ और मौज लो. इथं तुम्ही आवरून बघू शकता आंध्र प्रदेशची स्थापना कधी झाली होती, मग महाराष्ट्राची, मग गुजरात, मग नागालँड, हरियाणा. तसेच तुम्ही समोर बघू शकता हा पूर्ण क्रम दिलेला आहे. तुम्ही हा क्रम आपल्या याच्यात स्नॅपशॉट काढून ठेवू शकता. मी आता तुम्हाला इथं डायरेक्ट हा क्वेश्चनचा आन्सर सांगतो. 51 क्वेश्चनचा आन्सर आहे 4th. हे ट्रिक बघून तुम्ही चांगल्यापणे आन्सर आता राईट करू शकता. बघा, पहिली स्थापना झाली हरियाणाची, त्याच्यानंतर मणिपूर, मग अरुणाचल प्रदेश, मग झारखंड. 51 नंबरचा आन्सर 4th होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता आपला. भारतीय संविधानातील अनुच्छेद 78 तरतुदीनुसार खालीपैकी कोणते विधान बिनचूक आहे. आता इथं बिनचूक आहे म्हणजे बरोबर कोणची आहे हे विचारले आहे. आता तुम्ही इथं बिनचूक बिनचूक हे त्याचे पहिल्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही इथं खाली इंग्लिशमध्ये पाहून घेत जा, राईट विचारलं आहे का रॉंग विचारलं आहे. ॲक्युरेट इथं राईट वर्ड विचारले आहे. ऑप्शन बघा, मंत्र्यामधील खातेवाटप हे पंतप्रधान ठरवितात. सेकंड बघा, जेव्हा पंतप्रधान राजीनामा देतात तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते, बरोबर आहे. भारत सरकारच्या सर्व प्रमुख धोरणात्मक घोषणा या पंतप्रधानांद्वारे केल्या जातात. व फोर्थ बघा, पंतप्रधानाचे कर्तव्य असते की राष्ट्रपतीला संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधी आणि अधिनियमाच्या प्रस्तावासंबंधी मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय कळवणे. तर आपला 52nd आन्सर हा सुन जाईल 4th. बिनचूक विचार अनुच्छेद 78 हेच आहे. पंतप्रधानाचे कर्तव्य असते की राष्ट्रपतीला संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधी आणि अधिनियमाच्या प्रस्तावासंबंधी मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय कळवणे. आपला 52nd आन्सर 4th होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना असलेल्या विशेष अधिकारासंबंधी विधाने विचारात घ्या म्हणत आहे. ऑप्शन बघा, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना त्यांना अटक करता येत नाही, बरोबर आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 40 दिवस अगोदर त्यांना अटक करता येत नाही, हे पण विधान बरोबर आहे. थर्ड बघा, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्यात त्यांना अटक करता येत नाही, हे विधान चुकीचं आहे. असं काही आहे नाही, अधिवेशन संपले का त्यांना मग अटकून जसं लालू यादवला टाकले होते जेलमध्ये तसं यांना पण टाकू शकते. अटकेसंबंधीचा विशेष अधिकार हा दिवाणी आणि फौजदारी खटले अशा दोन्ही बाबतीत उपलब्ध आहे, हे विधान इथं चुकीचं आहे. तर आपल्याला बरोबर विधान विचारले तर याचा आन्सर आपला 4th होऊन जाईल. ENB आहे राईट. 53rd आन्सर 4th. नेक्स्ट क्वेश्चन बघू, खालीलपैकी कोणते विधान भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या स्वातंत्र्याशी संबंधित नाही म्हणताय. आता इथं ऑप्शन बघा, ते राज्यघटनेचे आणि भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करते म्हणून कार्यरत असते. तर आपल्याला संबंधित नाही हा विचारत आहे. तर आपला आन्सर इथंच येऊन जाईल 1st. ते भारताच्या सर्वोच्च न्यायाच्या स्वातंत्र्याशी संबंधित नाही विचारले आहे हे ऑप्शन 1st. तुम्ही बघू शकता राज्यघटनेने व भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करते म्हणून कार्य करतील, हे विधान नमूदच नाही. सेकंड बघू आपण, न्यायमूर्तींना त्यांच्या कार्यकाळाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, बरोबर आहे. न्यायमूर्तीचे वेतन आणि सेवाशक्ती या निश्चित असतात. नेमणुकीनंतर त्यांना अहितकारक होतील अशा रीतीने बदलता येत नाही, हे पण विधान बरोबर आहे. निवृत्त न्यायमूर्तींना भारतात वकिली करण्यास मनाई आहे, ही विधान बरोबर आहे. आपला 54th आन्सर 1st होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, भारतीय संविधानाची काही मूलभूत वैशिष्ट्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून ठरवण्यात आली आहेत, त्यापैकी पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे व कोणते योग्य आहे हे सांगा म्हणत आहे. आता हे भारतीय संविधानाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार म्हटलं गेले आहे. ऑप्शन, संघराज्य, धर्मनिरपेक्षता, मुक्त व योग्य निवडणुका, कायद्याचे राज्य, न्यायालयीन पुनर्विलोकनाची सत्ता. तर हे सगळेच आहे जी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार यांना भारताच्या संविधानात मूलभूत वैशिष्ट्य प्राप्त झाली आहे. तर ऑल आर राईट ABCDE हे सगळेच आहे योग्य. नेक्स्ट क्वेश्चन बघू, ग्राम न्यायालयाच्या संदर्भात खालीपैकी कोणते विधान योग्य आहे म्हणते. ग्राम न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्ती उच्च न्यायालयाकडून केली जाते,
सेकंड बघू, ग्राम न्यायालय हे मोबाईल न्यायालय असून त्यास फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही न्यायालयाचा अधिकार आहे. तर आपला ॲन्सर इथं सेकंडच होऊन जाईल. ग्राम न्यायालय हे मोबाईल व फिरते न्यायालय आहे, त्यांना फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही न्यायालयाचे अधिकार आहे. थर्ड बघू तरी, ग्राम न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील करता येत नाही, हे विधान चुकीचं आहे, अपील करता येते व फोर्थ वरीलपैकी एक नाही होऊच नाही शकत. तर योग्य विधान विचारले आपल्याला, तर 56 ॲन्सर सेकंड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, भारतीय संसदेच्या दोन सभागृहामधील पेच प्रसंग सोडवण्याची यंत्रणा कोणती आहे? आता ऑप्शन बघा, अनुच्छेद 108 नुसार राष्ट्रपतींनी बोलवलेली दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. समोर बघू आपण याचा ॲन्सर, पंतप्रधानांनी बोलवलेली दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. थर्ड, दोन्ही सभागृहांची नियुक्त सदस्य वगळता संयुक्त बैठक. फोर्थ, अनुच्छेद 110 अंतर्गत राष्ट्रपतींनी बोलवलेली दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक. तर आपला ॲन्सर इथं फर्स्ट आहे, कलम 108 नुसार राष्ट्रपती ह्या आपल्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलू शकतं व लोकसभेचा सभापती व स्पीकर त्याचे अध्यक्ष असतात. तर आपला 57 ॲन्सर फर्स्ट होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक मीन्स करेक्ट विधान विचारले आहे. फर्स्ट ऑप्शन बघा, हिंदी आणि इंग्रजी या केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा आहेत. सेकंड ऑप्शन बघा, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे कामकाज हिंदी आणि इंग्रजी भाषेत चालते, तर हिंदी भाषेत चालत नाही, तर याचा फक्त इंग्रजी भाषेतच चालतो कारकाळ. आपल्याला करेक्ट विधान विचारलं आहे. समोर बघू, राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात इंग्रजीसह 22 भाषा नमूद केली आहे, तर इंग्रजीसह नाही केली आहे. समोर बघू, संसदेने अधिकृत भाषा अधिनियम 1963 मंजूर केला आहे. तर आपला ॲन्सर इथं बरोबर होऊन जाईल, 58 फोर्थ, संसदेनेच एक अधिकृत भाषा अधिनियम 1963 हा मध्ये 1963 मंजूर केला आहे. 58 नंबरचा ॲन्सर होऊन जाईल फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन बघू, लोकसभेतील तारांकित प्रश्नासंदर्भात कोणती विधान सत्य आहे म्हणतात? या प्रकारच्या प्रश्नांना सभागृहात तोंडी उत्तरे दिली जातात. बरोबर आहे, तारांकित प्रश्नाचे तोंडी उत्तर दिले जाते. सेकंड बघा, या प्रकारचे प्रश्न सभागृहात सादर करण्यासाठी किमान 10 दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते. हे विधान इथं चुकीचं आहे. इथं किमान 10 दिवसाची पूर्वसूचना नाही, क्वेश्चन विचारले त्याच्यानंतर किमान 10 दिवस ते क्वेश्चनच्या ॲन्सरसाठी तुम्हाला देण्यात येते. 10 दिवसात तुम्ही त्याचे म्हणजे ॲन्सर सांगू शकता. समोर बघा, तारांकित प्रश्नाच्या यादीपैकी तोंडी उत्तरे न दिलेल्या प्रश्नांना अतारांकित प्रश्न म्हणून गणले जाते. तर हे अतारांकित प्रश्न म्हणून गणले जाते, हे बरोबर आहे व याचेच ॲन्सर 10 दिवसात द्यायला लागते. समोर बघा, स्वीकृत तारांकित प्रश्नाची यादी हिरव्या कागदावर छापली जाते, हे पण विधान इथं बरोबर आहे. आपले ॲन्सर होऊन जाईल इथं 59 ACDR 59 ॲन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्याचा मुख्य सचिवाची निवड राज्यपालाद्वारे होते, हे विधान चुकीचं आहे. राज्याच्या मुख्य सचिवाचा कार्यकाळ निश्चित असतो, हे पण विधान चुकीचं आहे. व राज्याचा मुख्य सचिव हा राज्यपालाचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो, हे पण विधान इथं चुकीचं आहे. तर आपलं ॲन्सर इथं भेटून जाईल फोर्थ, वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही आहे. राज्यपालाचा मुख्य सचिव हा राज्याचा मुख्य सचिव हा राज्यपालाचा नाही तर मुख्यमंत्र्याचा प्रमुख सल्लागार म्हणून काम करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू, 61 नंबरचा, आर्थिक व सामाजिक नियोजन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? ऑप्शन बघा, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, यापैकी नाही. तर याचा ॲन्सर आहे हा थर्ड आहे. 61 ॲन्सर समवर्ती सूची आहे. आर्थिक व सामाजिक नियोजन हा समवर्ती सूचीमध्ये हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, राज्य मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी एक विधान सत्य आहे. आता तुम्ही हा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन कॅन्सल होण्याच्या फिराकीमध्ये आहे. म्हणजे आता तुम्ही ऑप्शन बघू शकता याचे, मग नंतर तुम्ही कनेक्ट करजा. राज्याचे मंत्री हे 5 वर्षाच्या कालावधीसाठी नेमले जातात. हे आता इथं ऑप्शनमध्ये कोणते एक विधान सत्य हे विचारलेलं आहे, आपताच सांगतो हे विधान बरोबर आहे. राज्यातील एकूण मंत्र्याची संख्या राज्याच्या विधिमंडळातील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही, हे विधान इथं बरोबर आहे. 10व्या अनुसूचीखालील अपात्र ठरलेल्या विधानसभा सदस्य हा राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य राहण्यास पात्र असतो, हे विधान बरोबर आहे. व मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही, हे विधान इथं बरोबर आहे. म्हणून हा क्वेश्चन तुम्हाला कॅन्सल होऊ शकतो व फ्रीमध्ये मार्क्स भेटू शकतात असं इच्छा आहे सगळ्यांची. 62 नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, राज्यघटनेने राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत संसदेला खालील परिस्थितीमध्ये कायदे करण्याचा अधिकार बहाल केला आहे?
ऑप्शन बघा, जर लोकसभेने राज्यसूचीतील विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे घोषित केले असेल तर. सेकंड बघू, हे असं काय होऊ नाही शकत, फर्स्ट तर होऊ नाही शकत. सेकंड बघू, जर दोन किंवा अधिक राज्यांनी विधिमंडळाचा तसा ठराव मंजूर केला असेल तर. बरोबर आहे. जर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात आली असेल तर. हेही विधान बरोबर आहे. थर्ड, जर आंतरराष्ट्रीय तह आणि कराराची अंमलबजावणी करायची असेल तर. हेही विधान बरोबर आहे. तर आपलं पहिलं सोडून बाकी तिन्ही विधान बरोबर आहे, तर आन्सर सेकंड होऊन जाईल, बी सी डी आर राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघू, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एक सभागृही विधिमंडळ आहे. आता एक सभागृही म्हणजे का, जसे विधानसभा विधान परिषद असते, तर ह्या राज्यामध्ये एक सभागृही विधिमंडळ कोणत्या राज्यात नाही विचारत आहे. नॉट म्हणजे दोन्ही राज्यात आपल्याला पाहिजे अशी. ऑप्शन बघा, उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब. तर उत्तर प्रदेश, गुजरात म्हणजे गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब याच्यात एक सभागृही द्विमंडळ आहे. व उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्ही आहे. तर आपला आन्सर इथं फर्स्ट होऊन जाईल याचा, कोणत्या राज्यामध्ये एक सभागृही विधिमंडळ नाही म्हणताय, तर आपला आन्सर उत्तर प्रदेश होऊन जाईल. 65 नंबरचा क्वेश्चन बघा, खालील विधानापैकी कोणते अयोग्य विचारत आहे. अयोग्य कोणते आहे सांगा म्हणताय. तर बघा, आता राज्यघटनेचा भाग 5 मधील प्रकरण 1 हे राज्याच्या महाअधिवक्त्यासंबंधी आहे. तर हे विधान इथं चुकीचं आहे. हे प्रकरण 5.1 हे कॅकबद्दल सांगते आपल्याला, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. सेकंड बघा, राज्यघटनेचे अनुच्छेद 165 हे राज्याच्या महाअधिवक्त्यासंदर्भात आहे. बरोबर आहे. राज्यघटनेचे अनुच्छेद 177 हे राज्य विधिमंडळाची सभागृहे आणि समिती या संदर्भातील राज्याच्या महाअधिवक्त्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. हे विधान बरोबर आहे. राज्यघटनेचे अनुच्छेद 194 हे राज्याच्या महाअधिवक्त्याचे अधिकार, विशेषाधिकार आणि कायदेशीर संरक्षण यासंबंधी आहे. हेही विधान आपले बरोबर आहे. तर आपल्याला अयोग्य विधान विचारले आहे, तर फर्स्ट आपला आन्सर होऊन जाईल इथं. नेक्स्ट क्वेश्चन बघू, जिल्हा नियोजन समितीबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात विचारली आहे. ऑप्शन बघा, राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 ZD नुसार या समितीची स्थापना झाली होती. बरोबर आहे. व 243 ZE विचारली तर तुम्हाला हे महानगरपालिकाबद्दल सांगता येईल. 243 ZD या समितीत 40 पेक्षा कमी नाही आणि 60 पेक्षा जास्त नाही इतके सभासद असतात असं कुठं नमूद नाही आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री हा या समितीचा अध्यक्ष असतो. बरोबर आहे. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीचा सदस्य सचिव म्हणून कार्य करतो. हे चुकीचं आहे. जिल्हाधिकारी असतो याचा सदस्य सचिव. तर आपला आन्सर इथं होऊन जाईल. आपल्याला इथं विचारलं आहे बरोबर विधान, तर ए आणि सी हे विधान बरोबर आहे. आपला आन्सर इथं थर्ड होऊन जाईल. ए एंड सी आर राईट. 66 आन्सर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघू, खालील विधाने विचारात घ्या. अनुच्छेद 25 ने सदस्य विवेक बुद्धीने वागण्याचा व धर्माचे पालन, आचरण व प्रसार करण्याच्या स्वातंत्र्याच्या हक्काची हमी दिली आहे. समोर बघू, अनुच्छेद 25 केवळ धार्मिक विश्वास यांचा समावेश होतो असे नाही, तर धार्मिक रीती विधी यांचाही समावेश होतो. थर्ड बघा, आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी हक्काने हक्कामध्ये दुसऱ्या व्यक्तीची आपले धर्मात धर्मांतर करण्याचा हक्काचा समावेश होतो. हे विधान तर इथं चुकीचंच झालं आहे. फोर्थ बघा, धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहे. हे विधान इथं चुकीचं आहे. केवळ नागरिकांना थोडी उपलब्ध आहे, जनावरांना पण उपलब्ध आहे. तर 67 आपला आन्सर इथं भेटून जाईल. ए अँड बी आर राईट. फक्त आपल्याला बरोबर विधाने विचारले आहे. 67 आन्सर सेकंड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, खालीलपैकी कोणती विधान चुकीची आहे हे विचारले आहे. ऑप्शन बघा, संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाची स्थापनेची राज्यघटनेची तरतूद नाही. समोर बघू आपण, संयुक्त राज्य लोकसेवा आयोग हा संसदेच्या कायद्याद्वारे निर्माण करण्यात येतो. थर्ड, संयुक्त राज्य लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था नसून ती एक वैधानिक संस्था आहे. फोर्थ, वरीलपैकी एकही नाही. आपल्याला 68 आन्सर विचारला आहे. तर आपल्या इथं आन्सर फर्स्ट होऊन जाईल. संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाची स्थापनेची राज्यघटनेत हे तरतूदच नाही आहे. व संयुक्त राज्य लोकसेवा आयोग ह्या संसदेच्या कायद्याद्वारे निर्माण करता येतो. आपल्याला संयुक्त राज्य लोकसेवा म्हणजे कसं, जसं आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे, तसंच आपण म्हणजे दोन स्टेट, दोन राज्य किंवा 2 पेक्षा जास्त राज्य मिळून एक संयुक्त लोकसेवा आयोग बनवू शकतो. त्यासाठी संसदेत कायदा करावा लागते व यासाठी राज्यघटनेत ही कोणतीही तरतूद नाही आहे. तर आपला फर्स्ट आन्सर आपल्याला इथं भेटून जाईल. 69 नंबरचा आता क्वेश्चन बघू आपण, प्रदत्त विधी नियम या घटिताच्या उदयास पुढीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहे. ऑप्शन बघा, संसदीय वेळेवर येणारा ताण. सेकंड, विषय वस्तूवरील तांत्रिक स्वरूप.
थर्ड प्रदत्त विधिनियमाचे प्रयोगक्षम स्वरूप. फोर्थ कार्यकारी मंडळाला ताकदवान करण्याची गरज. ई नंबरचं बघा, प्रदत्त विधिनियम हे लौचिक स्वरूपाचे आहे. तर 69 चा आपला आन्सर होऊन जाईल इथं फोर्थ ए बी सी ई. कार्यकारी मंडळाला ताकदवान करण्याची गरज हा आपला ऑप्शन कुठंच नाही होऊ शकत. तर 69 नंबरचा आन्सर आपला फोर्थ ए बी सी ई. आर राईट, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती तरतूद ही 1956 सातव्या घटना दुरुस्तीद्वारे कायद्याद्वारे आणण्यात आलेली नाहीत म्हणताय. आपल्या इथं नाही विचारलाय कोणती आणलेली नाहीत म्हणताय. ऑप्शन बघा, त्यावेळी अस्तित्वात आलेली राज्याचे वर्गीकरण रद्द करण्यात आले. समोर बघू आपण, हे विधान बरोबरच आहे. नवा विषय हा संघसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला तो म्हणजे वस्तूची खरेदी व विक्री. तर हे इथं चुकीचंच आहे, वस्तूची खरेदी विक्री तुम्हाला माहीतच आहे. आता हे GST लागला आहे म्हणून हा क्वेश्चन येऊ शकतोच म्हणून. तर हे विषय सातव्या घटना दुरुस्ती तर करण्यात आला नाही, आपला आन्सर इथं बरोबर नाही, इथंच भेटून जात आहे. तरी समोर ऑप्शन बघू आपण, उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यात आले. बरोबर आहे, उच्च न्यायालयात अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली. हेही विधान बरोबर आहे, आपला 70 आन्सर सेकंड बटन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, खालील विधाने विचारात घ्या. लोकसभेचा कोणताही सदस्य अविश्वास ठराव मांडू शकतो. बरोबर आहे, जर सभागृहातील किमान 1/10 सदस्य म्हटला येईल तर असा ठराव पाठिंबा दिला असेल तरच तो चर्चेसाठी दाखल केला जाऊ शकतो. तर हा विधान इथं चुकीचा आहे, 1/10 नाही. जशी 0.33 तुम्हाला माहीत आहे, 1:3 0.33 अशी सदस्य संख्या जर पाहिजे तेव्हाच तो दाखल करू शकतो. थर्ड बघा, अविश्वास ठरावासाठी परवानगी मंजूर झाल्यापासून 7 दिवसाच्या तो सभागृहात चर्चेसाठी घेतला 7 दिवसाचा नाही, चर्चेसाठी घेतला गेला पाहिजे. तर ह्या 14 दिवसासाठी आहे, 7 दिवसासाठी नाही, 14 दिवससाठी आहे. फोर्थ बघा, लोकसभेच्या नियम 1998 अविश्वास ठरावाच्या पद्धतीसंबंधी स्पष्ट तरतूद आहे. तर हे विधान बरोबर आहे, आपल्याला बरोबर विधान विचारली आहे. तर ENDR आर राईट, थर्ड याचा आन्सर होऊन जाईल, 71 नंबरचा आन्सर थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघू, खालील विधाने विचारात घ्या. कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची अथवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडण्याची संधी मिळते. हे विधान इथं चुकीचं झालं आहे. समोर बघू आपण, सेकंड बघू, कोणत्याही कारणामुळे नव्या राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यास विलंब झाल्यास नवीन राष्ट्रपतीने पदभार स्वीकृत करेपर्यंत कार्यकाळ संपलेला राष्ट्रपती त्याचा 5 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा जास्त काळ पदावर राहू शकतो. हे विधान इथं बरोबर होऊन जाईल. तर तुम्हाला पहिल्या विधानाचा आन्सर सेकंड विधानामध्येच भेटला आहे, आपला आन्सर इथं सेकंड होऊन जाईल, 72 नंबरचा आन्सर सेकंड, विधान ब बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू, बॉम्बे उच्च न्यायालय रिकामी जागा झाल्यापासून महाराष्ट्र आणि गोवा या राज्यासाठी तसेच दादर आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय झाले. ऑप्शन बघा, 1982 1963 1987 1985. तर तुम्हाला माहीत आहे गोव्यासाठी घटना दुरुस्ती झाली होती 1987 तेव्हापासूनच बॉम्बे उच्च न्यायालय हे त्यांचे पण प्रदेशासाठी उच्च न्यायालय झाले आहे. गोवा व दादर नगर हवेली दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशासाठी पण ते कार्यरत झाले आहे. तर आपला आन्सर इथे होऊन जाईल, 73rd 1987. 74 नंबरचा क्वेश्चन बघा, कोणत्या संविधानिक घटना दुरुस्तीने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याची भरती आणि सेवा अटी संदर्भातील विवादाच्या निवाड्यासाठी न्यायाधिकरणाच्या स्थापनेची तरतूद केली आहे. ऑप्शन बघा, 25 घटना दुरुस्ती, 42, 44, 75. तर आपला इथं आन्सर आहे 42, याला मिनी कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात. 42 घटना दुरुस्तीनुसार आपल्या भरती आणि सेवा अटी अंतर्गत विवादाच्या निवाडासाठी न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, कंटोनमेंट बोर्डासंबंधात खाली विधान विचारात घ्या. म्हणते कंटोनमेंट बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षाची अधिकाऱ्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. समोर बघू, कंटोनमेंट बोर्डच्या निवडून आलेल्या सदस्याचा कालावधी 5 वर्ष इतका असतो, हे काही ठराविक नाही आहे. थर्ड, नामनिर्देशित सदस्याचा कालावधी हा 3 वर्ष असतो. तर आपला आन्सर इथं ह्याच भेटून जाईल, 75 नंबरचा फक्त सी हा गैरलागू म्हणताय. कोणता आहे तो म्हणजे गैरलागू म्हणजे इथ करेक्ट. इथं थर्ड आन्सर 3 वर्ष इतकाच असतो व नामनिर्देशित सदस्यांचा हा आन्सर होऊच नाही शकत. बाकी इथं ऑप्शन बघू शकता तुम्ही, फर्स्ट अँड सेकंड, कंटोनमेंट बोर्डच्या कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. बरोबर आहे.
तसेच कंटोनमेंट बोर्डची निवडून आलेल्या सदस्याच्या कालावधी हा 5 वर्षे इतका असतो. ही विधान बरोबर आहे. आपला ॲन्सर 75चा थर्ड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. मनरेगा या रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या संदर्भात खालील विधाने कोणते विधाने सत्य आहे विचारत आहे. या कार्यक्रमात स्त्रियांसाठी आरक्षण नाही. समोर बघू. या कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण वर्षभर रोजगार पुरवण्याची बांधिलकी आहे. हे तर विधान चुकीचं झालं आहे. थर्ड, मनरेगा ग्रामीण रोजगारीवर भर देते. ही विधान बरोबर आहे. फोर्थ बघू तरी, मनरेगा ग्रामीण आणि शहरी या दोन्ही रोजगारावर भर देते. ही विधान चुकीचं झालं आहे. हे रुरल डेव्हलपमेंटसाठी आहे. आपला ॲन्सर थर्ड होऊन जाईल. 76चा ॲन्सर थर्ड, मनरेगा फक्त ग्रामीण रोजगारावर भर देते. 77 नंबरचा क्वेश्चन बघा. कोठोरा पुरवठा आपली स्वतःची मागणी स्वतःच निर्माण करतो हा क्लासिकल अर्थशास्त्रातील मूलभूत नियम खालीलपैकी कोणता अर्थशास्त्राने मांडला. ऑप्शन बघा. जे बी से, जे एम केन्स, डेव्हिड रिकार्डो, आल्फ्रेड मार्शल. तर आपलं ॲन्सर येतं फर्स्ट होऊन जाईल. हे जे बी से यांनी हा वक्तृत्व केला होता, पुरवठा आपली स्वतःची मागणी स्वतःच निर्माण करतो म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या खालील परिणामापैकी कोणत्या परिणामात देशाच्या नागरिकांनी विदेशातून कमावलेली प्राप्ती समाविष्ट केली जाते. आता तुम्हाला याच्यासाठी जी डी पी, जी एन पी, एन एन पी व एन डी पी हे प्रमाण माहीत पाहिजे. राष्ट्रीय टोटल राष्ट्रीय गुंतवणूक व राष्ट्रीय उत्पन्न हे कसे कॅल्क्युलेट करते म्हणून. तर याचा ॲन्सर तुम्हाला सांगतो पहिले. ऑप्शन बघा. एकूण देशांतर्गत उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट कन्स्टंट प्राईस म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न, निवड देशांतर्गत उत्पादन, स्थिर किमतीत, निवड देशांतर्गत उत्पादन. तर आपलं ॲन्सर होऊन जाईल इथं सेकंड. एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात याला, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. जेव्हा भारतात असलेली व्यक्ती हे परदेशांतून कमावलेली काही म्हणजे कोणची पण हे असन प्राप्ती केली असन ते आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जाते. आपण नेक्स्ट क्वेश्चन 78चा ॲन्सर सेकंड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. चलन संख्यामान सिद्धांतांची केब्रिज आवृत्ती खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्राने प्रथम मानली. ऑप्शन बघा. जे एम केन्स, आयर्विन फिशर, ए सी पिंगो, फोर्थ आल्फ्रेड मार्शल. तर हे फोर्थ आल्फ्रेड मार्शल यांनी चलन संख्यामान सिद्धांताची केब्रिज आवृत्ती मांडली आहे. 79चा ॲन्सर फोर्थ होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. भारताच्या आर्थिक विकासाची दुसरी पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या संकटशास्त्रीय प्रतिमानावर आधारित आहे. हा क्वेश्चन खूप इझी होता. याचा ॲन्सर आहे आपला महानोबिस प्रतिमान. हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये होते. तर 80चा ॲन्सर फोर्थ होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. सप्टेंबर 2000 संयुक्त राष्ट्राच्या 189 सभासदांनी सहस्त्रकारातील 8 विकास उद्दिष्टे अंगीकारली. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणताय 8 होते. तर खालीलपैकी कोणती उद्दिष्ट या 8 सहस्त्र उद्दिष्टाचा भाग नाही म्हणताय. ऑप्शन बघा. लिंग समानतेचा प्रचार होता. समोर बघू आपण. पर्यावरण शाश्वतेची निश्चितता हे पण होते. थर्ड, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाची साध्यता हे पण होते. संपत्तीच्या न्याय वितरणाची निश्चितता हे नव्हती. संपत्तीच्याबद्दल काहीच नव्हतं. आपला ॲन्सर इथं फोर्थ होऊन जाईल. 81चा ॲन्सर फोर्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणते साधन वित्तीय धोरणाचे साधन नाही म्हणताय. आता हे कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही विचारत आहे. ऑप्शन बघा. शासकीय खर्च, कर आकारणी, पत नियंत्रण धोरण, समतोल अंदाजपत्रक धोरण. आपला ॲन्सर इथं थर्ड होऊन जाईल. पत नियंत्रण धोरण हे RBI ची मॉनिटरी पॉलिसी आहे. आपल्याला इथं फिजिकल पॉलिसी विचारली आहे कोणची नाही आहे म्हणून. तर आपलं ॲन्सर इथं थर्ड होऊन जाईल. पत नियंत्रण धोरण हे नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इथं साक्षरतेची टक्केवारी विचारत आहे. आता तुम्ही इथं एक लॉजिक लावू शकता की सन 1951 आपली साक्षरता खूप कमी असेल म्हणून. तर सन 1991 आपला 18.3 होऊ शकते. सन 1981 त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त म्हणजे 43.7. सन 1991 सध्या त्याच्यापेक्षा अजून जास्त 52.2 व 2011 आता सध्या तुम्हाला माहीतच असेल 74.4. तुम्हाला इथं सध्या ॲन्सर भेटून जाईल. 83rd नंबरचा ॲन्सर थर्ड आहे म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जागतिक बँकेच्या आर्थिक विकासाबाबत विस्तृत दृष्टिकोन कोणता म्हणताय. आता जागतिक बँकचा आर्थिक विकासाचा विस्तृत दृष्टिकोन विचारलाय तुम्हाला. तर ऑप्शन बघा. जीवन गुणवत्तेत सुधारणा बरोबर आहे. चांगले शिक्षण, चांगले आरोग्य, चांगला आहार हे पण विधान बरोबर आहे. न्यून दारिद्र्य आणि स्वच्छ पर्यावरण हेही विधान इथं बरोबर आहे. तर आपलं ॲन्सर इन जाईल तर फोर्थ. हे सगळेच विधान जागतिक बँकेच्या आर्थिक विकासाबाबत चांगले दृष्टिकोन दाखवतात म्हणून. तर 84 नंबरचा ॲन्सर फोर्थ.
नेक्स्ट क्वेश्चन बघू. स्थगित देयक मानक म्हणून पैसा खालीलपैकी कोणते कार्य करतो? ऑप्शन बघा, भावी वापरासाठी मूल्याचा संग्रह करतो. सेकंड, अपूर्णांकामध्ये देयक भरण्यास मदत करतो. थर्ड, कर्ज देणे आणि घेणे शक्य करतो. फोर्थ, सार्वत्रिक भाजक म्हणून काम करतो. तर स्थगित देयक मानक म्हणून पैसा, कर्ज देणे आणि घेणे शक्य करतो. 85 नंबरचा आन्सर थर्ड होऊन जाईल आपला. नेक्स्ट क्वेश्चन बघू. लोकसंख्येच्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्याचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही म्हणताय? कोणते वैशिष्ट्य नाही इथे विचारत आहे. आपण बघू आन्सर. पहिले ऑप्शन बघा, उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यूदर. आता उच्च मृत्यूदर तर होऊ नाही शकत, हाय डेथ रेट तर होऊ नाही शकत. तर आपला आन्सर इथं आपल्याला इथंच भेटून जाईल. उच्च जन्मदर ठीक आहे, पण कमी मृत्यूदर पाहिजे होता आपल्याला. तरी समोरचे ऑप्शन बघू. वैद्यकीय सुविधामध्ये सुधारणा बरोबर आहे. लोकसंख्येच्या बऱ्याच मोठ्या आकाराचा भाग दारिद्र्य रेषेखाली असणे हे विधान बरोबर आहे. शेती क्षेत्रावर अधिक अवलंबित्व हे विधान इथं बरोबर आहे. तर आपल्या 86 आन्सर आपल्याला फर्स्ट भेटलाच आहे आपल्याला. 87 नंबरचा क्वेश्चन बघू. जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हे क्रांतिकारक पुस्तक खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्राने लिहिले आहे? ऑप्शन बघा, ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जॉन मेनॉर्ड केन्स, फोर्थ जे एस मिल. तर आपला 87 आन्सर इथं थर्ड आहे, जॉन मेनॉर्ड केन्स यांनी जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हे क्रांतिकारक पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणते विधान लोकसंख्याविषयक लाभांश या संज्ञेचे वर्णन करते? फर्स्ट बघा, लोकसंख्येच्या वयानुसार रचनेच्या प्रौढ कामकारी वयोगटाकडे झुकाव. सेकंड बघू, कमी अवलंबन दरामुळे गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसे उपलब्ध. थर्ड, श्रम बाजारात स्त्रियांची संख्या वाढल्याने आर्थिक चलनवाढत वाढ. फोर्थ, 88 आन्सर आहे. तर इथं वरीलपैकी सर्व बघी हे सर्वच लोकसंख्याविषयक लाभांशासाठी आहे. तुम्ही इथं बघू शकता ऑप्शन, हे सगळेच विधान लोकसंख्येच्या लाभांशाशी जोडते आहे. तर आपला आन्सर वरीलपैकी सर्व होऊन जाईल 88. 89 नंबरचा क्वेश्चन बघा. दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली आहे? ऑप्शन बघा, दांडेकर आणि रथ समिती. सेकंड, तेंडुलकर समिती. आपला हे सचिन तेंडुलकर समिती नाही आहे, हे फक्त लक्षात ठेवतं. थर्ड, अहुवालिया समिती. फोर्थ, नियोजन समिती. तर आपला आन्सर इथं 89 बरोबर आहे. सेकंड, तेंडुलकर समितीनी दारिद्र्यासाठी बहुआयामी संकल्पना स्थापित केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघू 19 नंबरचा. जानेवारी 2015 केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने स्थूल देशांतर्गत उत्पादनासाठी नवी श्रेणी जाहीर केली. सेकंड, यानुसार आधार वर्ष आधीच्या 2004-05 पासून 2010-11 असे बदलण्यात आले आहे. तर आपला 90 नंबरचा क्वेश्चनचा आन्सर आहे आपला फर्स्ट ए विधान बरोबर आहे. हे इथं 2010-11 असे बदलण्यात आले आहे, हे विधान चुकीचे आहे. सध्या GST आता 2017-18 हे आपले आधारभूत वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवजा. आपला 90 आन्सर आहे तर फर्स्ट भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू 91. लोकसंख्येच्या लिंग रचनेचे मोजमाप हे लिंग गुणोत्तर या संज्ञेने केले जाते. या संज्ञेचा खालीलपैकी अर्थ कोणता? आता इथे लिंग गुणोत्तरबद्दल विचारलं आहे. ऑप्शन बघा, मुलांच्या तुलनेत मुलींचा बालमृत्यू दर नाही होऊ शकत, हा ऑप्शन. सेकंड बघा, मुलांच्या तुलनेत दरवर्षी जन्मणाऱ्या मुलींची संख्या हेही नाही होऊ शकत. थर्ड बघा, प्रत्येक 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या, हे आपला आन्सर इथे भेटून जाईल. थर्ड याचा आन्सर आहे 91. प्रत्येक 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या, यानुसार आपण लिंग गुणोत्तर कॅल्क्युलेट करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू. लिंग विषमता निर्देशांक मापनामध्ये रिकामी जागा या 3 बाबतीत विषमता निर्माण होते. ऑप्शन बघा, आरोग्य, सबलीकरण आणि श्रमशक्ती सहभाग. सेकंड बघा, शिक्षण, आरोग्य आणि आहार. थर्ड, राहणीमानाचा दर्जा, अपेक्षित आयुर्मान, ज्ञान. फोर्थ, वरील सर्व. तर आपला लिंग विषमता निर्देशांक आपण फर्स्ट हेल्थ एम्पॉवरमेंट व लेबर फोर्स पार्टिसिपेशन, आरोग्य, सबलीकरण आणि श्रमशक्ती सहभाग यानुसार दर्शवितो. 92 आन्सर आपला फर्स्ट होऊन जाईल. 93 नंबरचा क्वेश्चन बघा. मानवी विकास निर्देशकांची गणना करताना 3 परिणामाचा विचार केला जातो. खालीलपैकी कोणते परिणाम या निर्देशकात विचारात घेतले जात नाही? आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे UNDP जाहीर करते, तुम्हाला माहीत आहे. तर यानुसार हा हे 3 परिणाम जाहीर करते, तर यापैकी कोणता परिणाम नाही हे तुम्हाला विचारत आहे. आपला ऑप्शन बघा तुम्ही. दीर्घ व निरोगी जीवन बरोबर आहे. लिंग असमानता बघू आपण समोर. शिक्षणाची संधी हे विधान बरोबर आहे. व योग्य जीवनमान हे पण विधान बरोबर आहे. तर आपला आन्सर इथं सेकंड होऊन जाईल.
मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे लिंग असमानता याबद्दल निर्देशांक जाहीर करत नाही, तर 93 नंबरचा आन्सर सेकंड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. अमर्त सेन यांच्या मते विकास म्हणजे रिकामी जागाचा विस्तार होय. ऑप्शन बघा, शाश्वत आणि आत्मसन्मान, सेकंड लोकांचे वास्तव्य स्वातंत्र्य, थर्ड राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न, फोर्थ सामाजिक रचना आणि लोकप्रिय दृष्टिकोन. तर आपलं याचं आन्सर होऊन जाईल रिअल फ्रीडम ऑफ पीपल, लोकांचे वास्तव्य स्वातंत्र्य. अमर्त सेन यांच्या मते हे विकास आहे, लोकांचे वास्तव्य स्वातंत्र्य. 95 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती संस्था भारतातील पहिली वित्तीय संस्था आहे. ऑप्शन बघा, IDBI, IFCI, ICICI, NABARD. तर याचा आन्सर आहे IFCI. 95 नंबरचा आन्सर सेकंड होऊन जाईल, ही आपली पहिली भारतातील वित्तीय संस्था आहे, वित्त विकास संस्था आहे IFCI. 96 नंबरचा क्वेश्चन बघू, 1971 जनगणनेनुसार शहरी विभाग या संधीची व्याख्या खालीलपैकी कोणते विधान करते. ऑप्शन बघा, किमान लोकसंख्या 1,00,000 असणे, सेकंड किमान 75% पुरुष बिगर कृषक क्षेत्रात गुंतलेले असणे, थर्ड साक्षरता दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असणे, फोर्थ दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असणे. तर याचा आन्सर आपला सेकंड होऊन जाईल, 75% पुरुष हे बिगर कृषक क्षेत्रात गुंतलेले असेल तेव्हा शहरी विभाग या संधीची व्याख्या आपण पूर्ण करू शकतो 1971 जनगणनेनुसार. 96 नंबरचा आन्सर सेकंड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, छुपी बेरोजगारी, प्रचिन्न बेरोजगारी म्हणजे काय. आता इथं तुम्हाला इकॉनॉमिक्सचा कन्सेप्ट माहीत पाहिजे. पहिले सांगून देतो तुम्हाला, जसं एक शेत आहे, तुमचे आई वडील काम करत असतील दोन जणं, तर त्यांचं उत्पन्न येत असेल 4,00,000 व त्यांच्या आई वडीलचे मग त्यांचे पोरं दोन हे पण मिळून ह्या एका शेतीत त्यांचे उत्पन्न अगर 4,00,000 येत असेल तरी इथं तुमची लोकांची संख्या तर वाढली तरी उत्पन्न इथं वाढत नाही आहे, यालाच आपण छुपी बेरोजगारी म्हणतो. तर ऑप्शन बघा तुम्ही, शेतमजूर काम करतो पण शेती उत्पन्नात भर पडत नाही, सेकंड बघा मजुरीची सीमा उत्पादकता 0 असते, थर्ड शेतमजुरामध्ये अकार्यक्षमता असल्यामुळे बेकारी निर्माण होते, फोर्थ मजूर छुप्या पद्धतीने रोजगार मिळवतात. तर आताच तुम्हाला समजून सांगितलं की तुम्ही 97 आन्सर इथं सेकंड होऊन जाईल, फक्त ए आणि बी बरोबर आहे. शेतमजूर काम करतो पण शेती उत्पादनात भर पडत नाही, आता सांगितलं हा एक्झाम्पलनुसार मजुराची सीमांत उत्पादकता 0 असते हे विधान इथं बरोबर आहे. तर आपल्या 97 आन्सर सेकंड होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, बुलेट डी यांच्या मते विकासाची महत्त्वाची 3 मूल्ये कोणती. ऑप्शन बघा, शाश्वतता, आत्मसन्मान, स्वातंत्र्य, सेकंड अधिकार क्षमता आत्मसन्मान, फोर्थ सामाजिक रचना लोकप्रिय दृष्टिकोन शाश्वतता, फोर्थ वरील सर्व. तर आपला 98 नंबरचा आन्सर आहे फर्स्ट शाश्वतता, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य, सस्टेनेन्स, सेल्फ इस्टीम व फ्रीडम आपला आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू, आर्थिक विकासाच्या मापनासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या ऐवजी प्रचलित केलेल्या मानव विकास निर्देशांक या संज्ञेची ओळख खालीपैकी कोणत्या तज्ज्ञांनी नेतृत्वाखाली केली गेली आहे. ऑप्शन बघा, AK सेन, मेघनाथ देसाई, मेहबूबुल हक, वरीलपैकी कोणती नाही. तर याचा आन्सर आहे आपला मेहबूल उल हक, थर्ड याचा आन्सर होऊन जाईल. 100 लास्ट क्वेश्चन बघा, मानव विकास अहवाल 2015 मानवी विकास निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांकाचा कोणता देश होता. 2015 विचारो का आता विचारो, तुम्हाला आन्सर इथं भेटून जाईल, नॉर्वेचा आहे. तर इथं आपले 100 क्वेश्चन कम्प्लीट झाले आहे, तुम्ही इथं बघू शकता 100 क्वेश्चन हे पूर्ण GKचे क्वेश्चन होते, यात एकही मॅथ क्वेश्चन नाही आहे. व हे तुम्हाला हा पेपर व मागचा असिस्टंटचा पेपर हा पुढचा येणार आहे, आता राज्यसेवा एक्झाम येणार आहे फेब्रुवारी महिन्यात, त्याच्यासाठी खूप हेल्पफुल राहील. व पुढे मी यासाठी प्रश्नसंचाचे व्हिडिओ आणणार आहे, तरी तुम्ही ह्या व्हिडिओला खूप शेअर लाईक व सबस्क्राईब करता ही माझी विनंती आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एन्जॉय. जय हिंद. भेटूया लवकरात लवकर.